Quieto. तोड़दार तोड़ काम केले सर बस चल मोई करून कॅप वा मग आता मग कुठं जाणार आहे ते कसं करणार आहे ते उसाचं आता तसंच पडणार काय आता नुकसान आहे हा लय नुकसान आहे तर काय करू मग आता कितीतरी किती नुकसान झालं 4 लाखच नुकसान आहे बाप हो तुम्ही कोणाला गेलो नाही का कुठं लय 100 लई दिवस झालं इतका पाऊस पाण्याने खूप सुंदर आला होता पण त्यामुळं काय झालं या लोकांनी नेला नाही 10 किलोमीटर गडी आहे आम्हाला आणि कारखाना इतक्या जवळ असल्यामुळे ते ऊस नेलाच नाही 4-5 बार येणं जाणं केलं आज नेऊ उद्या नेऊ पण न्यायला पाहिजे गरिबाची लुसकान याच्यामध्ये आम्ही काय करावं जनारच चरतात याच्यामध्ये आता आम्ही काही करू शकत नाही तर एवढं लुसकान झाली हे लुसकान सरकारनेच बघावं आमच्यासाठी दया करावं हल्ली कोणीच ऊस नेऊ शकत नाही म्हणून आता लुसकानच आहे नाही आमची काय करणार आहेत आता आम्ही काय करतोय मग आता काय करू शकत नाही आम्ही ढोर जाणार चालणार याच्यामध्ये आणि येणारे जाणारे ऊस नेणार खाली तोडून आमचं लुसकान आहे पाणी एवढं देऊन एवढी मंजुरी करून उपयोग नाही झाला त्याचा काही साहेब कारखान्याकडे जाऊन चक्रा मारल्या पर ते लोक म्हणले आज नेऊ उद्या नेऊ आणि इथं जाऊन येऊन चक्रा मारून त्यांनी दखल दिली नाही काय मागणी आता तुमची सरकार आता आमची मागणी लुसकान भरपाई आहे आमच्यासाठी करून द्यावं काय यांना दिसतंय ना हे तेही स्वचावं आणि किती लुसकान झाली तशी लुसकान भरून द्यावं या ऊसाची 2 वर्ष दुष्काळ होता त्याच्या अर्धा पाऊसकाळ राहिला पाऊसकाळ राहिल्यामुळे ऊस लावला तर कारखाना नाही ना कारखाना नेला आता जनावर ढोर खातात काय करा पैसे नाही 4-5 लाख उत्पन्न बुडलं आज झालं परेशान किती एकर लागवड केली 3 एकर खर्च झाला 1 लाख रुपये काय काय केलं त्याच्यावर खत टाकलं 50,000 कोंबड्याचं खत टाकलं शेणखत टाकलं असे खुरपलं काय अपेक्षा होती तुम्हाला 4-5 लाखात ऊस होईन म्हटलं पण काय आता ऊस कारखाना जात नाही काय आणि कारखाना येऊ शकत नाही 10 किलोमीटर कारखाना जीव होणी 100 चक्रा मारल्या ते काय येत नाहीत काय नाही
येतच नाहीत, तसंच राहिला. कसा जो परिस्थिती उसाची जात नाही, उस आता कारखाने होऊ शकत नाही असे. काय ते कारखाना गेलं तर म्हणते येऊन जाऊन येत नाही, काहीच नाही, नेऊ शकत नाही अशी भानगडी लई परिस्थिती. आता जाणार जाणार सुडी चारा काय करा परिस्थिती. काय मागणी काय तुमची आता? 4-5 लाख रुपये भरपाय करून द्यावा, 5 लाख रुपये बसायची सरकारने. आता बीड जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त ऊसाची लागवड झाली होती आणि त्या 1 लाख हेक्टरमधील अजूनही 18,000 हेक्टर ऊस अजून शेतामध्ये उभा आहे. हा ऊस घेऊन जावा म्हणून शेतकरी गेल्या 2-3 महिन्यापासून प्रयत्न करतात, मात्र कारखान्याकडून तेवढ्या प्रमाणात तो ऊस घेऊन गेला जात नाही. आणि सोबतच जे मालक तोड म्हणून आता एक नवीन प्रकार आला आहे, मालकाने स्वतः ऊस तोडायचा आणि कारखान्याला घेऊन जायचा, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक आणि शारीरिक नुकसान व्हायला लागलेलं आहे. यामध्ये काय होतं की 2100 रुपये भाव भेटतो आणि त्याच्यामधले 1200 रुपये खर्च चाललाय, म्हणजे शेतकऱ्याच्या पत्रात 800-900 रुपये पडतात आणि ते त्याच्या खर्चालाही पुरेसे नाही आहेत. आता ऊसाची शेती ही त्याची आर्थिक हेळसांड करणारी झाली आहे.